महत्त्वाची बातमी येते चांदोरी सैखेडा परिसरातील नागरिकांसाठी आता पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय तर आता कादवा नदीपात्रातून गोदावरी नदीपात्रात पाणी शिरपावतंय. पालखेड धरणाचा विसर्ग वाढल्यामुळे गोदावरी नदीतील पाणी पुढे जाण्यास आता मोठा अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे चांदोरी सैखेडा परिसरातील सर्वच गावांना धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी चांदोरी सैखेडा गोदावरी नदी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. नांदूर मधमेश्वर धरणातून जवळपास 70,000 पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. अतिजलद पाण्यामुळे दारणा गोदावरी नदी मधून येणाऱ्या पाण्याला आता अडथळा तयार होऊन पुराचा आवाकाही वाढू शकतो. चांदोरी सायखेडा तसंच गोदावरी नदी परिसरातील नागरिकांनी आता सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहन आता स्टार 24 फास्ट न्यूज परिवाराकडून करण्यात येत आहे. पालखेड धरणाच्या पाण्याचा विसर्ग आता सुरू झालाय. त्यामुळे आता गोदावरी नदीतील पाणी हे पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे चांदोरी सायखेडा परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या परिसरातील नागरिकांनी लवकरात लवकर सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहन स्टार 24 फास्ट न्यूज कडून करण्यात येत आहे.